मनसे राष्ट्रवादीतला वाद मिटला, अजितदादांची भेट घेऊन नांदगावकरांनी दिली वादाला मूठ माती. म्हाडाच्या घरांसाठी अत्यल्प अल्पगटात नेते मंडळी, एकूण 15 घरं माजी आमदार खासदारांसाठी राखीव. अत्यल्प अल्पगटात घरं राखीव असल्यानं चर्चांना उधाण. मराठा आरक्षणावर 26 ऑगस्टला हायकोर्टात सुनावणी. मराठा आरक्षणावरील आजची सुनावणी पूर्ण. मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील आकडेवारीवर याचिकाकर्त्यांचा आक्षेप. मी मुद्द्यांवर राजकारण करते, आरक्षणावर नाही. लोकशाही संवाद कार्यक्रमात पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य. विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवून निवडणूक लढवली. फेक नरेटिव्ह खोडण्यासाठी एकत्र असणं गरजेचं, मंत्री उदय सामंत यांचं विधान. महायुती सरकारवरील विरोधकांच्या आरोपांवर संघाची नाराजी. भाजप मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून दूर राहण्याचा संघाचा सल्ला. स्वराज्य पक्ष विधानसभेच्या निवडणुका लढवणार. संभाजीराजे छत्रपतींची पंढरपुरात घोषणा. नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार. उद्या सकाळी पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार. रामलल्लाचे शिल्पकार अर्जुन योगीराज यांचा अमेरिकेने व्हिसा नाकारला. अर्जुन योगीराज अमेरिकेतील कार्यक्रमात लावणार होते हजेरी. अकोल्यात नितेश राणेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. नितेश राणेंविरोधात पोलीस बॉईज आक्रमक. स्वराज्य पक्ष विधानसभेच्या निवडणुका लढवणार. संभाजीराजे छत्रपतींची पंढरपुरात घोषणा. अमरावतीच्या शिरसगाव कसब्यात पावसाचा कहर. तलाठी कार्यालयात शिरलं पावसाचं पाणी. सोलापुरात आमदार नितेश राणेंच्या विरोधात प्रहार संघटना आक्रमक. पोलिसांबाबत वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आमदार नितेश राणेंचा केला निषेध. प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत 3,800 स्ट्रीट लाईट चोरी. चोरी झालेल्या लाईटची अंदाजे किंमत 50 लाखांहून जास्त. यवतमाळमध्ये स्वातंत्र्यदिनी विद्यार्थी गणवेशापासून वंचित. 10 तालुक्यातील 68,374 विद्यार्थ्यांना गणवेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.